श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। लवकरच अधिक मास येतो आहे, ज्यालाच आपण पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतो। अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते। संपूर्ण महिनाभर अधिक मासामध्ये आपण विविध प्रकारची व्रते करत असतो, त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी असं व्रत म्हणजे अधिक मासाची वात लावणे। रोज एक याप्रमाणे आपल्याला 33 दिवस या वाती बनवायच्या आहेत। अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी अधिक मासामध्ये ही जी अखंड वात आहे ती महिनाभर लावावी। अजून अधिक मासाला 15 दिवस आहेत, तोपर्यंत आपण या वाती बनवून ठेवा। अधिक मासाची वात घरच्या घरी कशी बनवायची याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अधिक मास हा सुमारे 33 दिवसांचा असतो आणि म्हणूनच 33 दिवस आपल्याला रोज एक याप्रमाणे 33 वाती बनवायच्या आहेत। प्रत्येक वात बनवताना कापसाच्या सुताला 33 वेढे दिलेले असतात। यासाठी आपल्याला साहित्य लागेल, दूध आणि थोडीशी रांगोळी। रांगोळी आणि दूध वापरून आपल्याला कापसापासून सूत काढायचं आहे। स्वच्छ केलेल्या कापसाला थोडासा ताण देऊन हळुवारपणे ओढून पीळ दिल्यानंतर त्यापासून सूत तयार होते। सुरुवातीला आपल्याला जमणार नाही, थोडीशी प्रॅक्टिस जर आपण केली नक्कीच आपल्याला अशा पद्धतीनं सूत काढता येईल। 33 वेढे देता येईल एवढं सूत काढून घ्यायचं, कारण ही अखंड वात असते। सूत तुटू न देता जर आपल्याला सूत काढताना तुटलं तर हरकत नाही, परत ते रांगोळीने जोडायचं। परंतु ज्यावेळेस आपण वात बनवतो त्यावेळेला अखंड वात झाली पाहिजे अशा पद्धतीने तिला वेढे द्यायचे। प्रथम अशा पद्धतीनं सूत काढून घ्यायचं, त्यानंतर साधारण 4 बोटांचं माप धरून अशा पद्धतीनं त्या सुताला वेढे द्यायचे। सुताला 16 वेढे द्यायचे। सूत तोडू न देता हे जे 16 वेढ्यांचं सूत आहे ते सर्व एकत्र करून त्याला पीळ द्यायचा। अशा पद्धतीनं आपल्याला 16 वेढ्यांची एक वात तयार होईल। त्यानंतर साधारण एका वातीचं अंतर मध्ये सोडून द्यायचं आणि पुन्हा थोडंसं अंतर सोडून पुन्हा त्या धाग्याला किंवा सुताला 16 वेढे द्यायचे। नंतर हे जे दुसरं 16 वेढ्यांचं सूत आहे त्यालाही एकत्रित करून पीळ द्या। म्हणजे आपल्याकडे आता दोन्ही बाजूला 16-16 वेढ्यांचं जे सूत आहे आणि मध्ये एक वातीचं सूत असं तयार होईल। त्यानंतर हे तिन्ही एकत्र करायचं आणि या संपूर्ण सुताला पीळ द्यायचा। म्हणजे बरोबर 16 आणि 16 32 आणि एक वात असं 33 वेढ्यांची ती वात तयार होईल, जिलाच आपण अधिक मासाची वात असं म्हणतो। अशा पद्धतीनं 33 वाती तयार करायच्या। अधिक मासामध्ये आपण सर्वजण सौभाग्यप्राप्तीसाठी अखंड दिवा लावतो। या दिव्यामध्ये रोज तेलाच्या दिव्यामध्ये ही अधिक मासाची वात लावायची। माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। ओम श्री विष्णवे नमः।